नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण एक प्रेरणादायी असा पाठ पाहत आहोत. बघा कोणता, गोष्ट अरुणिमाची, पाठ क्रमांक 11, लेखिका सुप्रिया खोत. काय पाहिलं होतं आपण याच्या, म्हणजे आज आपण जो नवीन उतारा बघणार आहोत त्याच्या आधी काय पाहिलं होतं, सुरुवात केलेली आपण या पाठाला. बघा, म्हणजे अरुणिमाच्या आयुष्यामध्ये एक एवढं मोठं संकट आलं आहे की ज्या संकटामध्ये तिला आपले पाय गमवावे लागलेत. बघा, आणि एवढ्या मोठ्या संकटातून ती बाहेर पडते, या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करते आणि आपलं ध्येय गाठते. आता हे कसं गाठते, कशी मात केली, एवढी मोठी मनाची खंबीरता कशी आली तिच्या ठिकाणी, बघा. तर आपण सांगितलेलं, म्हणजे सुरुवात केलेली आहेच, म्हणजे प्रथमतः काय सांगितलेलं आहे की मुळात ती अगदी जन्मतः अपंग नाही आहे, बरोबर आहे. तिच्यावरती कधी प्रसंग आला, तर ती सुरुवातीला फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्प, म्हणजे खेळाची आवड असणारी, आणि तिनं नॅशनल चॅम्पियनशिप फुटबॉल हॉलीबॉलमध्ये मिळवलेली. घरचंच वातावरण खेळाचं, ठीक आहे. मग आता वडिलांचं छत्र तर लहानपणीच हरवलेलं, मग मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं, तिचे जे मिस्टर, बघा, म्हणजे तेच आता करते करता होते, घराचे निर्णय घेणारे होते. मग त्यांनी सुचवलं की CISF नोकरी मिळते का बघ. ठीक आहे, तिनंही ते मनावरती घेतलं, नोकरीसाठी अर्ज केला, कॉल लेटर आलं. बघा, पण फॉर्ममध्ये नेमकी काय झाली, जन्मतारीख चुकली. मग तेवढा, म्हणजे तो छोटासा घोळ निसरण्यासाठी सुद्धा आता दिल्लीला जावं लागणार म्हणून बिचारी निघाली. आणि ट्रेनमध्ये मात्र तिला अत्यंत वाईट प्रसंगाला सामोरं जावं लागलं. बघा, म्हणजे ट्रेनमध्ये चोरांनी, म्हणजे ती चोरांचं लक्ष तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर. बघा, मग ती मिळावी म्हणून त्यांनी तिला गाडीतून बाहेर फेकलं. शिवाय ती चालत्या गाडीवरती आदळली, तिथून पुढं आणखीन बघा ती धावपट्टीवरती जाऊन पडली. म्हणजे ती त्यावेळेला, म्हणजे आता अरुणिमा रेल्वे येते तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे असं अंतर्मनातला संदेश तिचा तिलाच मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. कारण एक रेल्वे आधी माझ्या पायावरून धडधड निघून गेली होती, आणि नंतर जेव्हा कळलं तेव्हा तब्बल 49 गाड्या त्या रात्री माझ्या पायावरून गेल्या होत्या. हाडांचा, म्हणजे गुडघ्यापासून, एका पायाच्या गुडघ्यापासून खालच्या हाडांचा जर चक्काचूर झालाच होता, पण दुसऱ्या पायाची अवस्थासुद्धा वाईट होतीच. ठीक आहे, इथंपर्यंत आपण पाहिलं होतं, पुढं बघूयात मुलांना. त्या रात्री तब्बल 7 तास रेल्वेच्या धावपट्टीवर मदतीची याचना करत मी पडून राहिले. किती तास? 7 तास. बघा, कोणीतरी मदतीला येईल, कोणीतरी मदतीला येईल, मला मदत करेल. पुढे बघा, आश्चर्य म्हणजे माझी शुद्ध हरपली नव्हती. हे आश्चर्य बघा, म्हणजे या ठिकाणी मी बेशुद्ध झाले नव्हते, शुद्धीवरती होते. आणि मेंदू पूर्ण तल्लखपणे तेथून सुटकेचा विचार करत होता की मला इथून कधी बाहेर पडता येईल. बघा, सगळीकडे उजाडलं आणि रेल्वेचे सफाई कामगार तिथं आले. आता घटना कधी घडली होती, रात्रीची, रात्रीच्या वेळेची, त्यामुळे रात्रभर तिथंच पडून होते. कोणतरी येईल, कोणतरी येईल असा विचार करत होते, पण कुणी आलं नाही. शेवटी सकाळी ज्या वेळेला उजाडलं तेव्हा रेल्वेचे सफाई कामगार तिथं आले आणि हादरलेच ते मला तशा अवस्थेत पाहून. साहजिकच हे कुणीही हादरणार, रेल्वे एवढ्या पायावरून जाणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का बघा, चेष्टा आहे का ती. ठीक आहे, पुढे बघा. आता काय केलं, मग त्यांनी मला बरेली गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सुरू झाले दुर्दैवाचे दशावतार. हॉस्पिटलमध्ये केलं की त्यांनी मला ॲडमिट, पण काय झालं सुरू, दुर्दैवाचे दशावतार. म्हणजे आता इथून पुढं फक्त आणि फक्त संकट आणि संकट. ठीक आहे, पुढे बघा. आता काय सांगितले, बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसं रक्त, म्हणजे रक्त खूप गेलं होतं, कोणीच येत आलं नाही ना मला तिथून या ठिकाणी वाचवायला किंवा घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला, त्यामुळे रक्त तर काय झालं, प्रचंड गेलं. ठीक आहे, आणि शिवाय भूलतज्ञ पण नव्हता, म्हणजे काय करायचं म्हटलं तरीसुद्धा तसंच भूल न देता करणं. म्हणजे बघा, आता एखादी सुई टोचून शरीराला बघा किती दुखतं आहे, मग भूल का देतात तर कळत नाही ना पेशंटला, ऑपरेशन झालं आहे किंवा काय झालं आहे ते. ठीक आहे, कोणीच नव्हतं.
बघा, सचिन तर झालेल्या डॉक्टर व सहकाऱ्याने मीच धीर दिला. आता डॉक्टरांनी खरं म्हणजे तिला धीर द्यायचा सोडून तिनंच धीर दिला आहे डॉक्टरांना, कारण डॉक्टर तसे घाबरले ना. आता काय करायचं, कसं करायचं, भूलतज्ञ नाही आहे, रक्त तर हवं आहे, बरोबर आहे. मग बघा, अशा चिंतित डॉक्टरांना सहकाऱ्यांना तिनंच धीर दिला. डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल. बघा, डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्या देखतच माझा पाय कापला गेला बिना भूल देता. कसल्या वेदना झाल्या असतील म्हणून तिथं म्हटलं आहे ना सुरुवातीलाच, सुरू झाले आता दुर्दैवाचे दशावतार, फक्त आणि फक्त सोसणं. इकडे मी बघा जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते. बघा, इकडे मी जीवन मरणाच्या सीमारेषेवर होते, पण हॉस्पिटल बाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. आता इथं जीवन मरणाच्या सीमारेषेवर होती, एवढ्या मोठ्या कठीण प्रसंगामधून ती हॉस्पिटलमध्ये आली होती, बरोबर आहे. आणि बाहेरच्या जगात एक वेगळंच नाट्य, काय बरं, तर फुटबॉल आणि हॉलीबॉल चॅम्पियन युवती 7 तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली, ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. म्हणजे ना मला मदत करायला आलं, ना मला कुणी काही इथं म्हणजे बघा दिलासा दिला, आधार दिला, धीर दिला, काही नाही. उलट आता माझ्या नावाचा आधार घेत इथं आता काय करायला लागलेले आहेत, ते बातमी पसरवायला लागलेले आहेत. म्हणजे ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या एम्समध्ये हलवले. राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. राष्ट्रीय खेळाडू असल्यामुळे तेवढं मात्र मला चांगलं मिळालं सगळं. बघा, एम्स म्हणजे AIMS, बघा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, ठीक आहे, या हॉस्पिटलमध्ये मला हलवलं. ठीक आहे, पुढे काय बघा, म्हणजे अतिशय चांगल्या दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या. पण शल्य एकच होतं की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. शल्य म्हणजे टोचणी एवढीच लागत होती, वाईट एवढंच वाटत होतं की वाटेल ते पेपरमधनं छापून येत होतं. म्हणजे मनावरती आधीच मोठा घाव पडला होता, त्यातच आणखीन हा मोठा घाव. बघा, म्हणजे तब्बल 4 महिने एम्समध्ये राहिल्यानंतर शारीरिक जखमांवर मलनपट्टी झाली होती, पण या मानसिक जखमांचं घाव अंतरंग घायाळ करणारे होते. शारीरिक जखमा बऱ्या होतील किंवा झाल्या, मलमपट्टी झाली, मनाचं काय, मनातील जखमांचे घाव कसे आता भरून येणार. सारखं आठवते आपलं करिअर थांबलंच. बघा, मी आणि माझं ढालीप्रमाणे रक्षण करणारं कुटुंब, मला माझ्या कुटुंबाने मात्र खूप मोठी साथ दिली. अरुणिमा सांगते, आम्ही सत्य परिस्थिती ओरडून सांगत होतो, पण ती ऐकण्यासाठी ना कुणाला वेळ होता ना रस. म्हणजे काय झालेलं होतं ते सांगतोय आम्ही, की चोरांमुळे असं झालं, तसं झालं वगैरे, पण कोण ऐकायला आहे काय ते. बघा, नाही ते या ठिकाणी उठवलं जाते. बघा, प्रसिद्धी कशी मिळवली जाते हे असं एक मोठं इथं उदाहरण बघायला मिळतं आपल्याला. त्याच दिवशी हॉस्पिटलमध्ये पडल्या मी निर्धार केला. बघा, मनाशी ठरवलं, जे आज बोलत आहेत, माझ्याकडे बोट दाखवत आहेत, त्यांना बोलू दे, त्यांचा दिवस आहे ना, बोलू दे, आज मी काहीच करू शकत नाही ना, पण एक दिवस मात्र नक्की माझा असेल. बघा, म्हणजे तिथं हॉस्पिटलमध्येच तिनं ठरवलं आहे, अजून घरीसुद्धा आली नाही. म्हणजे केवढी मोठी धाडशी आहे, मनानं किती खंबीर आहे. बघा, रडत बसली नाही. म्हणजे एक दिवस नक्की माझा असेल जेव्हा ही अरुणिमा एव्हरेस्ट सर करेल. आता एव्हरेस्ट सर करेल का मनाशी ठरवलं, कारण मुळात एव्हरेस्ट सर करण्यासाठी धडधाकट लागतं. नाही आहे मी धडधाकट, पण मी आता त्याच्यावर मात करणार आहे आणि मी यश मिळवणार आहे. विश्वास ठेवा, कोणाच्याही प्रभावाखाली वा भावनेच्या आहारी जाऊन मी हा निर्णय घेतलेला नाही. म्हणजे मला कुणी सांगितलं आहे म्हणून मी करते जबरदस्तीने असं नाही. एका फटक्यात माझं शरीर अपंग झालं होतं, पण माझं मन थोडंच अपंग होतं. शरीर अपंग आहे पण मन मात्र व्यवस्थित आहे. बघा, गगन भरारी घ्यायचं वेड रक्तातच असावं लागतं. म्हणजे मोठं काहीतरी जर करायचं असेल तर ते रक्तातच पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट ठरवतो तेव्हा आपलं संपूर्ण शरीर आपल्याला साथ देतं. एक सांगू,
आपला सर्वात मोठा मोटिवेटर कोण आहे? दुसरा तिसरा कोणी नाही तर आपण स्वतःच. आता उठता बसता खाता पिता केवळ आणि केवळ मी एव्हरेस्टचाच विचार करत होते, स्वतःला मोटिवेट करत होते, मी जिंकणार मी जिंकणार, मी प्रतिकूल परिस्थिती ती मार्क करणार. बघा आता केला आहे निर्धार, माझ्या एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. बरोबर आहे, साहजिकच सगळे म्हणणार ना एवढं लागलं आहे, एवढं सगळं होतं आहे, कसं तरी जगली आहेस, वाचली आहेस, आता आहे ते आयुष्य नीट जग म्हणणारे आहेतच. शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतो असे म्हणायला लागले ना लोक. आता अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावर नेलं, ही काहीतरीच आता बडबडते, हिला आता चालायला येते का बघा आधी, मग ही आता एव्हरेस्ट सर करणार, अशी म्हणणारी लोकं आहेत. पण माझं कुटुंब आणि भाईसाहेब माझ्यासोबत म्हणजे बरोबर खंबीरपणे उभे राहिले. म्हणजे कुटुंब किती महत्त्वाची भूमिका पार पडते, मोठ्या मुलीचा नवरा भाईसाहेब बघा खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला शक्य आहे असा वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता. बघा म्हणजे एव्हरेस्ट शिखर म्हणजे शिखर गाठण्याचं, एव्हरेस्ट सर करण्याचा आता हा प्रवास सुरू होणार होता. बघूयात आता अपंगावरती मात करत कसं काय एव्हरेस्टीनं सर केलं आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूयातच. ठीक आहे मुलांनो, इथं आपण थांबूयात. ठीक आहे, याच्यावरचा जो स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही आम्हाला काय करायचं आहे, सोडवून पाठवायचं आहे. ठीक आहे, थांबूया त्या ठिकाणी.